राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मराठा समाजाला 10% आरक्षणाची मंजुरी देण्यात आली आहे. आज होणाऱ्या राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनात हा मसुदा चर्चेसाठी मांडला जाणार आहे. यामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्याच्या मसुद्याला आजच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अधिवेशनाच्या आधी कॅबिनेटची मीटिंग पार पडली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाचा मसुदा मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी देण्यात आली. या मसुद्यामध्ये मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे असा उल्लेख करण्यात आलेला आहे. राज्यातल्या शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पदांसाठी हा जो मसुदा आहे तो तयार करण्यात आलाय. पण हे आरक्षण नेमकं कशाच्या आधारावर दिलं गेलं? हे 10% आरक्षण मराठ्यांना मंजूर होईल का? हे आरक्षण कोणाला मिळणार? ते कोर्टात टिकणार का? आणि मनोज जरांगेंची या आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. मराठा आरक्षणासाठी बोलावलेल्या विशेष अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. त्याच पद्धतीनं चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, सुरेश खाडे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संदीपान भुमरे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, छगन भुजबळ आणि दादा भुसे हे मंत्री सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेला अहवाल हा मंत्रिमंडळासमोर मांडला गेला. मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल यावरती चर्चा झाली आणि त्यानंतर 10% आरक्षणाच्या शिफारसीला मान्यता देण्यात आली. सरकारने स्वीकारलेल्या अहवालामध्ये मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचा राज्य मागास वर्गाच्या मसुद्यात उल्लेख आहे. मराठा समाजातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी स्वतंत्रपणे आरक्षण राखून ठेवलंय. 80% मराठा समाज हा आरक्षणासाठी पात्र असल्याचा या मसुद्यात उल्लेख करण्यात आलाय. राज्याच्या लोकसंख्येपैकी मराठा समाजाची लोकसंख्या ही 28% आहे. राज्य सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी आता हे 10% आरक्षण देण्यात येणार आहे. मात्र आरक्षणाच्या मसुद्यामध्ये मागासवर्ग आयोगाच्या कोणत्या शिफारशी स्वीकारण्यात आल्यात? तर मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग आहे, त्यामुळेच राज्यघटनेच्या कलम 342(3) अन्वये या समाजाचा विशिष्ट वर्ग म्हणून समावेश करण्यात यावा आणि राज्यघटनेच्या कलम 15(4), 15(5) आणि कलम 16(4) अन्वये त्या वर्गासाठी आरक्षण देण्यात यावं. दुसरी शिफारस स्वीकारण्यात आली आहे ती म्हणजे आरक्षणात मराठा समाजाला 50%पेक्षा अधिक मर्यादित आरक्षण देण्यास प्राधिकार देणारी आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती व असाधारण स्थिती अस्तित्वात आहे आणि मराठा समाजाला सरकारी नोकरीमध्ये 10% आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये 10% आरक्षण देणं आवश्यक व इष्ट आहे या शिफारसी स्वीकारण्यात आल्या. तसेच या अहवालात मराठा समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष देखील काढण्यात आलेला आहे. पण इकडे मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्याची बातमी आली आणि दुसरीकडे हे आरक्षण देऊन आपली फसवणूक केली जातीय अशी भावना मनोज जरांगे पाटलांनी मांडली आहे. राज्य सरकार विशेष अधिवेशनात स्वतंत्र संवर्ग अंतर्गत मराठा समाजाला देऊ पाहत असलेलं आरक्षण हे आम्हाला नकोय, हे आरक्षण आमच्यावरती लादलं जात आहे, राज्य सरकारने आमची फसवणूक केली आहे असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय. इतकंच नाही तर राज्य सरकारने मांडलेल्या विधेयकात मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकात मराठा समाजातल्या कुणबी नोंदी असलेल्या बांधवांच्या सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा उल्लेख नसल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरती संताप व्यक्त केलाय. राज्य सरकार आमच्या सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी कधी करणार? अधिसूचनेची अंमलबजावणी करायचीच नव्हती तर अधिवेशन कशाला घेतलं? राज्य सरकार विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग अंतर्गत आरक्षण देत आहे, हे आरक्षण आमच्यावरती थोपवलं जात आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातनच आरक्षण हवंय ही आमची मूळ मागणी आहे आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं. पण सरकार विशेष अधिवेशनात सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीची चर्चा कशी करत नाही? सरकारने आम्हाला सांगितलं एक आणि आता ऐनवेळी दुसरंच ताट समोर केलं जात आहे, हे अजिबात चालणार नाही. सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी नाहीतर उद्यापासून आम्ही आंदोलन सुरू करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने जाहीर केलेल्या 10% आरक्षणाच्या बातमीनंतर सरकारला दिलाय. पण या सगळ्यात मराठा समाजाला सरकारने जे स्वतंत्र प्रवर्गाअंतर्गत देण्यात आलेलं 10% आरक्षण आहे हे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणार आहे, त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात कसं टिकणार असा सवाल देखील निर्माण झालाय. पण राज्य सरकारने मराठा समाजाला अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण लागू करण्याची शिफारस केली आहे.
अपवादात्मक परिस्थितीचा हा निकष न्यायालयामध्ये जर टिकला तर मराठा समाजाला कायमस्वरूपी 10% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असा अंदाज सध्या जाणकारांकडून व्यक्त केला जातोय. सरकारने मांडलेल्या या विधेयकात मराठा समाज हा आरक्षणासाठी कशा प्रकारे पात्र आहे याची काही कारणं देण्यात आली आहेत. मराठा समाजाचा उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसलेला वर्ग 84% इतका असून तो इंदिरा सहानी प्रकरणात निर्णय दिल्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये पर्याप्त आरक्षण देण्याच्या दृष्टीने विशेष संरक्षण मिळण्यास पात्र आहे असं विधेयकात म्हटलंय. तसंच विधेयकात इतर राज्यांमध्ये 50% मर्यादा ओलांडून देण्यात आलेल्या आरक्षणाकडे लक्ष वेधण्यात आलंय. राज्य मागासवर्ग आयोगाने देशाच्या वेगवेगळ्या भागांमधील प्रचलित आरक्षणाची प्रकरणं आणि उदाहरणं तपासलेली असून अशा प्रकरणांमध्ये अनेक राज्यांनी आरक्षणाची 50% मर्यादा वाढवलेली आहे. मागासवर्गीयांमधील अत्यंत मागासलेल्या वर्गास सामावून घेण्याच्या दृष्टीनं सुयोग्य वर्गीकरण करणं आवश्यक वाटल्यामुळं बिहार राज्यानं बिहार कंसात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गासाठी रिक्त पदे व सेवा यामधील आरक्षण सुधारणा अधिनियमन 2023 अधिनियमित केलाय. तामिळनाडू राज्यानं तामिळनाडू मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कंसात शैक्षणिक संस्थांमधील जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमधील पदांच्या नियुक्त्यांचे आरक्षण अधिनियमन 1993 अधिनियमित केलं असून त्या अन्वये 69% आरक्षण दिलं जातं. अशी 50% अधिक आरक्षण देण्याच्या प्रकरणांची आयोगाने काळजीपूर्वक तपासणी केली आहे आणि असं मत व्यक्त केलंय की जर आवश्यक तरतूद करण्यासाठी काही विशिष्ट अनन्यसाधारण विभिन्न परिस्थिती व स्थिती अस्तित्वात असेल तर 50% मर्यादा वाढवली जाऊ शकते. 50% अधिक असलेले असे आरक्षण भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 14 खालील वाजवीपणाच्या आणि किंवा समजण्यायोग्य विभिन्नतेच्या कसोटीशी तर्कसंगत ठरेल असा मुद्दा मांडत मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे असं विधेयकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. पण सरकारच्या या निर्णयावरती सध्या शंका सुद्धा उपस्थित केली जातीय. कारण राणे समिती आणि गायकवाड आयोगाच्या अहवालानंतर सुद्धा मराठा समाज मागास असल्याचा पुरेसा डेटा नसल्याचं कारण देत कोर्टाने आधीचं आरक्षण रद्द केलं होतं. आता जरांगे पाटलांनी सुद्धा स्वतंत्र आरक्षण आम्हाला नको, ओबीसींच्या कोट्यातच आरक्षण द्या अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे सुद्धा हे आरक्षण खरंच टिकणार का आणि जरांगे आता त्यांचं आंदोलन पुन्हा सुरू करतील का अशी शंका व्यक्त केली जाते. तुम्हाला काय वाटतं, 10% आरक्षणाची केलेली तरतूद ही कोर्टात टिकेल का आणि हे आरक्षण मराठ्यांना मान्य होईल का? सरकारच्या निर्णयाबाबतीतली तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या संदर्भातले सगळे अपडेट्स, सगळी माहिती आम्ही पुढच्या व्हिडिओतनं तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. म्हणूनच बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.